बिस्किटचं पुढे राहते अंड्याला काय केलं त्या पोरीचं काय एक बिन तर पण नाही बरं जाऊ दे तुमचं थांबा आता एक मिनिट खाते पुढं पोरींच ते मित्रांनो नमस्ते तर तुम बसले गाडा आहे लगे व्यवस्थित झाली लगेच हसायला लागले बरं तुम्हाला मी सकाळी म्हणलं होतं आई गेली बघा पाठ लगेच मला न सांगता रुसून गेली रुसून नाही बाबा गेली चला गेली होती मी हा रोज चला गेली तुला माहिती मी सकाळी रोज चला जाते म्हणून हा मी सांगितलंय मग व्यायाम करायला गेली मग प्रियंकाला सांगितलं होतं की मी चालली म्हणलं घरी जाऊन पारसो आरसो काढते स्वयंपाक पाणी करते आणि परत दुपारनं येते म्हणलं आपण ही कुठं सांगते मला तसं होय ग तसं ती लाईट चालू कर तिथली हा तिने चेक केला सकाळी मला उठलो चपून जाऊन चेक केलं काय चपून गेली तिला बोलून उठून गेली काय मुकाट नाही गेली मी फोन केलता प्रियंका म्हणलं समोर गेले का म्हणजे गेल्या की मग होय नाही ती म्हणजे आई अजून चालले होय काय तसं खोटं बोलता बर ती जाऊ दे बर ती मला ही विचारायचं होतं की ती जेवारी आणली सकाळी ती कधी आणली ती जेवारी तुम्ही हिथं नाही नाही हिथं कधी आणली ह्या घरी काल आणली ती काय झालं मित्रांनो पांडू पूजा तिकडे ताईकडे जिंतीला गेली काय ना आपच घरी तर तुम्हाला सांगतो जेवारी किती पहिले आणली ती अडीच पहिले जेवारी हिथं आणून ठेवली मग मी प्रियंकाला म्हणलं की बाबा ही जेवारी कुणी आणली या कशाला आणली म्हणलं पांड्या तिकडे गेला घेणे असं आणलं परत उद्या ती म्हणायचा की बाबा काय काय देते अजून मसाला देते का काय काय घरातलं मी गेलो देते या असं ग डोक्याला ताप नको तुझ्या आणि माझ्या पण म्हणून म्हणलं मी काय म्हणतो जरी आणली तरी काय लोकाला दिले का पोराला दिले ना ती बी पोराच पण त्यांनी एकत आणायची तुम्ही इकडं आणायचं एकत आणली तरी कुणाला द्यायची भावाला द्यायची मग मी म्हणलेली जेवारी आपण गावाकडे गेले आणली मग आता तिथं काही ठेकं भरलेलं म्हणलं मी मुडायची मुन्नी जेवारी म्हणलं तुला नव्हती जेवारी काल आला आलो होतो आम्ही दुपारात प्रियंका म्हणली भाकरीला पीठ नाही तुला म्हणलं जेवारी बाजरी काढली नाही तू मला नाही आणली आणायची मग म्हणलं हाय आपली मुन्नी जेवारी आली घरी देवताला तसंच ते गच बांधलेलं मग मला सांगायचं नाही ती माझी मुन्नीची जेवारी तुला काल सांगितली होती की काल सकाळी नाही सांगितलं तुला काल गावाकडे हा एवढं सांगितलं होतं पण हिथं आणलेली मला काय गावाकडे काय आम्ही डोके आणली का त्याच्या गाडीत आणली गाडी ती मला माहित नव्हतं ना गाडी ह्याची गाडी म्हण नको आपली गाडी म्हण आपली म्हण त्याची ह्याची म्हणजे गाडीत आणली त्याची ह्याची म्हणता मी जाऊन चेवी घेऊन ये ना इकडं आणि घेऊन काय तुझी बी आहे तुझी का तुझा हक नाही 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 हिथं आणून हिथं लावून घरा पुढं परत त्याला म्हण नका परत ती म्हणू नका तुला लागली तू बी घेऊन तुम्ही म्हण नका त्याची गाडी काही इकडं आणली आता मस म्हणता आपली म्हणा ए तुला काय झालं असं ए तिकडं का हसता नाही बरं मी काय म्हणतोय माहिती का बरं जाऊ दे आता ती जेवारीचा विषय म्हटला त्याचं काय ना प्रवास काय म्हणणार नाही त्याला माहिती झालं ना आईने जेवारी दिली तर मला म्हणणार सुद्धा ना आई तू जेवारी कुठली दिली अग त्याचा काय विषय नाही तुझंच म्हण तुला खात त्या माझं म्हण मला दिली आता पांडू आईला काय म्हणेन पूजा काय म्हणेन तू दोघं काय म्हणणार मी तर तू मला ज्या दिन निघाला सांगा जेवारी दिली म्हणून मला त्याचा विषय नाही पण त्यांनी विकत आणायची ते विकत आणलेलं नाही जेवारी विकत आणलेलं हा तुझी असू दे तुझी विकत जरी आणली तर काय लोकाला द्यायची का तुझी मुंडणीची आणलेली त्यात तू ताईला देऊ शकते मला देऊ शकते त्याला देऊ तसं काय वाटायचं नाही पण ती मला नाही ती पटत दोघं त्याने आणायची का तर तिथनं उपसून आपण सवय लागली ना अंगाला तशीच लागत असते परपंजाची म्हणून जाई त्याला जळा बसलेलं बरं आपापलं म्हणून ते नको बाबी गार वारं सुटलं चल आतमध्ये जायचे ना उडून बाबा चल 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 इकडे उडून जायचे जमतय गे माझ जर वर्ष तुला जेवण घ्यायची का कुठं नाही ते पप्पूकडे मी पोत ठेवलंय माझ जर वर्ष असत नाही गावात नाही तर बारा म्हणतो तुम्हाला कुठं बोला कुठे या वाचमेल का खाय का नाही त्यांची बायको म्हणजे एका बायची म्हणजे जेव्हा ते खायची आहे तुम्हाला कुठे गेलाय ती पांडे कधी येणार आहे मग येतोय का नाही ते जत्रा येणार कुठली जत्रा असते ना काय सांगता येत नाही जत्रा येणार नाही पुन्हा जाते कशी जत्रा पुन्हा जत्रा असते
ती प्रियंकाला ड्रेस आले मला दाखवले नाही तो कसला ती शेजारच्या बाईने नवऱ्याने ती पुण्याला गेला चार ड्रेस आणलं मग ती शेजारने एकमेकीच ड्रेस बघितलं आणि ती बघितलं मग तुला सांग प्रियंका म्हणली होय अश्विन ताईच्या नवऱ्याने ड्रेस पुण्याहून आणल्या तुम्ही मला कवा आणायचा आणि मग कुठे आहे का ती तुझा ड्रेस साठी पुण्याला जाऊ का मी मग ते आणलं का नाही ड्रेस कुठे फाटलं होय काल परवा दिवशी आणलेलं फाटलं काल परवा दिवशी आणलेलं ड्रेस लगेच फाटलं होय असे काय गाठ टाका जातो ते पॅन्ट फाटाय दाखव बरं दाखव की मग अग काल कालचा हिडो मध्ये आले कालच्या दाखव बरं कुठे अग ते वरच हिडो तिला दोन वर्षाचं परत येतात ते तू बघते तुला वाटतं कालचं तसं गैरसमज होत काढ बरं त्यात नाही आता हे पेमेंट लगेच दाखवायचं तुझ्या बायकोला जाण कापड पण मला नको घेऊ का पाहुणी कशी घेतली मला तुम्ही पैसे घेऊन जाता की आणि जाऊ मला कावा दिलं पैसे कापडाला दहा वेळा नेलं की सारखं सारखं नेता दाखव अरे आताच आहे ती दुसरं ती दोन ड्रेस आपण गुलाबी एक आणि ती दुसरा एक आणला होता आईच्या कापडाला असे टिप असते असलं तर तिथं लईच टाकून दिलं या बाजार तळापाशी बाजारातलं आणलं त्याला तर म्हणतात दोन सेंटिमीटर चार चार होय काय ना पूजाला बिस्किटचं पुढं काय बस किती बारे माणसान मग खाऊ दे कस का खाल्लं तर लेकर भेटायला डोकवती ती तात मग ह्याच्या मुळे तू सुना तुम्हाला वाट बोलत नाही त्यांचं वर करत नाही त्या पूजाला असं चिर दे गेलं गाडी खाल्लं ओगी दिवसभर नसतं पळ तिचं पाय दुखत का नाही काय माहिती पण खाऊ दे की तुम्हाला काय होतंय तुम्ही नाही काय खात पण राग यायची कारण तुम्ही नाही काय खात खात नाही का तुम्ही मी कुठं रागायला जातो तुम्हाला कोणच काय मिळेल तुम्ही कसं रागायला जाताय मग मी बघितलं म्हणून बघू दे खाऊ दे की खाल्लं नाही खाऊ दे की मग तुम्ही खावा नाही लेकर खायला असं काय कोण आवडून जाणून तिथं काय लेकर प्रियंका बाथरूम मध्ये तुला कोण काय म्हणत नाही प्रियंकाला गळ्यातलं गेलं मला खाण्यात साखर करणार त्याला काय विषय आहे का आता पूजेचा हेवा देवा करताय तुम्ही पूजेला टाकेलं मग प्रियंका प्रियंका माझ्या मागे लागली मला काळा की होय माझा बाबू माझा बाबू करतो करतो प्रियंका त्याची हिमतू जस त्याने करायचं आपापल्या बायकांना त्या आईला गुंडवायची दोघांनी जमतय करतो एकदा त्याने करायचं एकदा तो करायचं त्याने गरज म्हणे केलं तुला एक ग्रॅम म्हणे आपल्या एक ग्रॅम म्हणे म्हणे नाही करायचं सकाळी करायचं फुलावर दळण टाक ग ती जेवारीचं काय ना आता खात्री पटली की ती आईची आईच्या मुलीने जेवारी हो त्या कष्टाचं नको वाटत ते कुठे जाते कष्ट करायला कष्ट करून आणतोय ना कष्ट करून आणतो मग ती रानात करायला गेला तर कष्ट ए च्या कर ग आईला ना आपला प्र च्या कर म्हणलं ग बर 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 काय चर्चा करताय सतरा मागशी तर पेला मला नको काय आपण असतो घातल्या असू दे चला राम नाही तर पोरे करतो आम्ही तिकडं कशाला तुला ताप आलो कर माझा बाबू आला